कल्याण डोंबोलीतील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता रुग्णांना योग्य उपचार मिळण्यासाठी पालिकेनं विभाग उपाययोजना राबवायला सुरुवात केली पालिकेनं सर्वेक्षण आणि टेस्टिंग वाढवल्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून या रुग्णांसाठी आता प्रत्येक प्रभागात क्वारंटाईन सेंटर उभारण्यात येणार आहे यासाठी प्रभागातील मंगल कार्यालयदेखील आता ताब्यात आहेत कल्याण डोंबोली क्षेत्रात कोरोनाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून नवीन आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत डोंबोलीच्या बंदिस्त क्रीडा संकुलात एकशे पंच्याऐंशी बेडचे कोविड सेंटर आजपासून सुरू करण्यात आले महापालिकेतर्फे टेस्टिंग आणि सर्वेक्षण वाढवण्यात आल्यानं रुग्णांचा आकडाही वाढत आहे याकरिता डोंबोली जिमखाना पाटीदार भवन कल्याणच्या लाल चौकी इथं कोविड सेंटरचं काम युद्धपातळीवर सुरू आहे पण कोरोना रुग्णांची आपल्या प्रभागातच सोय होण्याच्या उद्देशानं महापालिकेतर्फे प्रभागात शंभर ते दोनशे से क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आला आहे जेणेकरून रुग्णांना बाहेर जावं लागणार नाही अशा पद्धतीनं तब्बल पंचवीस हजार बेडची आपण व्यवस्था उपलब्ध करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती महापालिका आयुक्तांनी बैल बाजार इथं मंगल कार्यालयाच्या प्रसंगी दिली आहे पहिली स्ट्रॅटेजी आहे की व्हायरस जसं बीएमसी आपणच व्हायरसच्या मागे लागलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आता इंटेन्सिव्ह सर्वेचं काम सुरू केलेलं के आहे आणि सर्वे केल्यानंतर जे आपल्याला तापसदृश किंवा करोना सदृश लक्षण असलेले पेशंट आढळतील त्यांना आपल्याला इमिजिएट आयसोलेट करायचं आहे त्यांचं टेस्ट व्हायच्यापर्यंत आणि म्हणून आपण प्रत्येक वॉर्डमध्ये क्वारंटाईन सेंटरचा आपण शोधलेले आहेत आणि ते क्वारंटाईन सेंटर आपण आता तयार करतो आहोत त्याच्यामध्ये दोन उद्देश आहेत की आपल्याच भागामध्ये क्वारंटाईन सेंटर असल्यानंतर नागरिकांचा देखील प्रतिसाद त्याला लगेच मिळू शकेल आणि त्यांना त्यांच्याच भागामध्ये क्वारंटाईनची व्यवस्था झाल्यानंतर समाधान लाभेल साधारणतः पंचवीस हजारापर्यंतची आम्ही संख्या यासाठी आम्ही प पंचवीस हजार बेड्सपर्यंतची आपण तयारी करतो आहे दुसरी आपली स्ट्रॅटेजी आहे की आता आपल्याला ऑक्सिजन बेड्स आणि आय सी यूची फार मोठी रिक्वायरमेंट आहे व्हेंटिलेटर्सची रिक्वायरमेंट आहे बायपॅपची रिक्वायरमेंट आहे तर त्यासाठी काल आपण बघितलं की डोंबिवलीची आपण सुविधा आज आपण लोकांसाठी अर्पण केली आहे याच्या व्यतिरिक्त आपण दोन डोंबिवली जिमखानामध्ये आणि आर्ट गॅलरीमध्ये सुद्धा डोंबिवली जिमखानामध्ये आपला सत्तर बेडचा आय सी यू असणार आहे आणि एक्कावन्न बेडचा आपला ऑक्सिजनचा असणार आहे आणि आर्ट गॅलरीमध्ये आपण एकशे पंचवीस बेडचा आपला आय सी यू असेल आणि जवळजवळ साडेतीनशे बेडचं आपलं ऑक्सिजनचं असेल पाटीदारमध्ये सुद्धा डोंबिवलीमध्ये पाटीदार मंगल कार्यालयात एक दोन दिवसामध्ये आपली दोनशे ऑक्सिजन बेडची सुविधा कार्यान्वित आता होऊ शकेल होणार आहे आणि म्हणून आपण या दोन्ही स्ट्रॅटेजीवरती एकतर आपल्याला लोकांना टेस्ट करणे टेस्ट वाढवणे आज आपले आठशे नऊशेपर्यंत आपण टेस्ट गेले आहेत आम्ही त्याचं दोन हजारपर्यंत टेस्ट वाढवण्याचा आम्ही आमचा मानस आहे त्यासाठी आपण सगळी तयारी केली आपली स्वतःची लॅब पण आता तयार ता होते आहे आणि दुसरा म्हणजे टेस्ट केल्यानंतर लोकांना आपल्याला व्यवस्था निर्माण करणे तर ह्या दोन्ही याच्यावरती काम चालू आहे आज आपण इथे आपले पेनकर साहेबांच्या वॉर्डमध्ये आपण त्यांनी एक जागा बघितली आहे मंगल कार्यालयाच्या आम्ही सर्व सन्मान्य नगरसेवकांना देखील आवाहन केलं आहे की के आपण आपल्या आपल्या सुद्धा क्वारंटाईन सेंटर आपण शोधा त्यासाठी आपण करोना कमिटी केलेली आहे करोना कमिटीमध्ये आपण सर्वच पक्षाचे प्रतिनिधित्व घ्या गह, घ्यायला सांगितलेलं आहे लोकल स्वयंसेवकांना घ्यायला सांगितलं आहे आणि ह्या करोना कमिटीजने आता हे क्वारंटाईन सेंटर्स चालवावे अशी याच्यामधली भूमिका आहे आणि पेनकर साहेबांनी आज हे चांगला एक हॉल इथं शोधलेला आहे आणि त्यांनी पूर्ण जबाबदारी देखील घेतलेली आहे की आम्ही हे क्वारंटाईन सेंटर चालू असे क्वारंटाईन सेंटर सगळीकडे आपल्याला करायचे आहेत म्हणून मी सर्व सन्मान्य नगरसेवकांना सर्व लोकप्रतिनिधींना देखील आवाहन करेल आप भागा की आपापल्या भागामध्ये आपण क्वारंटाईन सेंटर शोधून ते तात्काळ आम्हाला जर कळवलं तर आमची सर्व टीम आहे ही दोन तीन दिवसामध्ये ते क्वारंटाईन सेंटर तयार करून तिथे आपल्याला आपल्या भागातील पेशंटला आयसोलेट करता येईल